सुरतला कशाची भीती जास्त वाटते? मरणाची भीती वाटते मला. इंस्टाग्राम आल्यापासून फोटो एडिक्ट खूप झालेले आहेत लोक. सो तुमच्या सोबत फोटो एडिट कोण आहे जास्त? ऑफकोर्स पण ते माझं म्हणजे प्रोफेशन असतं. पण तू एडिक्ट पण आहेस? मी अडिक्ट आहे, प्रॉपर अडिक्ट असतो. प्लीज लंडन मध्ये दर 2 मिनिटाला माझा फोटो काढायचं कोण? याचं कारण मी तुझा एका दिवसात 6 चांगले फोटो काढतो. तुला एवढं शिकवून सुद्धा तू एकही चांगला फोटो काढला नाही. पण म्हणजे दोष माझा आहे का तू आहेस? मला माहिती आहे फोटोग्राफर का तू असे असे तरी काढले असतेस की एक्झिबिशन मध्ये हा एक कुरूप स्ट्रगलिंग नट असं मला चाललंय असते. म्युझिकली जर व्हिडिओ करत असाल तर तुम्ही अभिनेता होता का नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. तर आता नाही पण एक हा तू नाही पण एक मोठी पिढी अशी आहे की जे म्युझिकली वर व्हिडिओ करतात आणि ते निलाजरेपणाने खाली ऍक्टर असं लिहितात. मला असं वाटतं हा म्हणजे मला ऍक्टर असं कोणी म्हणावं म्हणजे मला कोणीतरी तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये गेलात आणि तुम्ही असा मी अजिबात या स्कूलचा तर अजिबातच नाही पण तुम्ही नाटक तर कराल, एक छोटी एकांकिका तर कराल स्वतःला नट म्हणण्यासाठी, एक स्किट कराल, एक धडधडीत कविता वाचता येत असेल तुम्हाला. डबिंग आर्टिस्ट व्हावं. डबिंग आर्टिस्ट कसं होणार गं? आवाज नसतो. तू फोटोग्राफी कर, तू फोटोग्राफी कर. पण ते सिंकच आहे ना असं चुकलंच माझं. तू फोटोग्राफी कर, तू फोटोग्राफी कर. माझे एक 5-6 मोंटाज जाणार आहे. आता हा गेम असा आहे की तुम्ही दोघं खूप जवळचे मित्र आहात. ओके, सो मी एक प्रश्न एक विचारेन, तो रिलेटेड टू सुरत असेल किंवा तुझ्याशी असेल. म्हणजे तुला ऑब्व्हियसली तुझी गोष्ट माहीतच असेल, तू त्याचं उत्तर बरोबर देशील. सो तू ते याच्यावर लिहायचं, बघूयात की किती मैत्री आहे आणि बरोबर दोघांचे किती उत्तर आहे. ओ गॉड, नक्की चुकणार आहे आपलं. मला दाखवायचं नाही. हा लेफ्टी, सो ग्रेट. सो तुला असं कधी त्रास नाही झाला लेफ्ट हँड असल्याचा? नाही, कधीच नाही. ग्रेट. फक्त कधी कधी म्हणजे शाळेत नाही पण त्रास कसा होईल तो तर माझा. आणि पण मग नंतर तू खातोस पण त्याच हाताने ना? नाही, मी उजव्या हाताने खातो. माझी एकच सवय आई वडिलांनी लावली की चमचा नाही, एका डाव्या डावकऱ्या लोकांना एकाच पॉइंटला त्रास होतो. एकाच पॉइंटला त्रास होतो जेव्हा तुम्ही शाळेत बाकावर बसता आणि मी समजा उजव्या बाजूला बसलो तर मला त्रास होतो कारण तो पण त्याच्या उजव्या हाताने लिहितो. तर असं असं व्हायचं. नाही, त्यावेळी आपण इतके हिकेखोर असतो ना, एवढं लक्षात येत नाही की मी या बाजूला बसला आणि तो या बाजूला बसला. म्हणजे उजव्या हाताने लिहिणारा उजव्या बाजूला बसला आणि डाव्या हाताने लिहिणारा डाव्या बाजूला बसला तर नाही हात लागणार. पण त्यावेळी असे असतं ना आपण की ए माझ्या भागात तुझा हात एवढा कर्कटकने असा बाकावर आपण रेस मारून घ्यायची, तुझा हात माझ्या ह्याच्यात नाही आला. सो आपण चालू करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन इज फॉर सुरत. आणि मोठं लिहायचं आहे ना मोठं. तर पहिला तुझ्याशी रिलेटेड आहे, सुरतला कशाची भीती जास्त वाटते? हे येणार आहे बरोबर. रेडी कॅमेराला साफ मरण मरणाची भीती वाटते मला. खूप घाबरतो मला असं सापाची जास्त वाटते पण मला सगळ्यात वाटते साप चावून मरण्याची. दुसरा प्रश्न, मुलांमध्ये अशी एक कुठली गोष्ट जी सखीला आवडते? वन थिंग यू इझिली नोटिस. इझिली नोटिस? ओ शिट, इझिली नोटिस मी आता वेगळं लिहिलंय. ठीक आहे, मी अजून एक लिहितो. ही वरची क्वालिटी तिला. हा ओके, चुकणार आहे मला असं वाटतं. खूपच चुकणार आहे, आमचं काहीतरी वेगळंच असणार आहे बघून असं मला माय माहिती नाही. बघत आहे तुझं? नाही नाही नाही, तसं नाही. नाही माहिती तुला कसं आहे, तुला वेगवेगळ्या पद्धतीची मुलं आवडतात यार. चल आपण दाखवू, आपण एनिवे चुकतोय. तिने पाहिलेलं आहे? नाही, मी नाही पाहिलं, मला नाही दिसत आहे. आजची बसते. ओके, एक सेकंड.
पण या दोन्ही क्वालिटीज ऍक्च्युली थोडंसं माणसाला एक तर चायला इंग्रजी एक तर मग मी स्पेलिंगही चुकलो असणार आहे एनिवे हा चल इक्वालिटी अँड नॉन प्रिटेन्शियस पण हे दोन चुकलेले सेन्स ऑफ ह्युमर तुला कशाला पाहिजे तुझा एवढा क्रूर आहे थर्ड क्वेश्चन सखी ही जगातले सगळ्यात मीन जोक्स करणाऱ्या एका माणसांपैकी एक मला ऍक्च्युली कधी कधी शी हर्ट्स मी सो वर्स्ट हॅबिट ऑफ सुरत हे मी देवनागरीत नाही लिहू शकत म्हणून झालंय माझं पण सुरतच उत्तर पाहूया सुरत तू काय निबंध लिहितोस का हो माझी सगळ्यात वाईट हा सुरत अस्वस्था अस्वच्छता ओके कागदाची सुरळी करून नाका कागदाची सुरळी करून नाका सुरतला शिंकायला आवडतं आपल्याला तसं काहीतरी गिल्टी प्लेजर्स असतात ना आपण काय नखात घाण करतोय काना पण मी याबद्दल लोकांमध्ये आय एम कमिंग आउट इन पब्लिक सुरत कागद जमवतो असे रँडम आणि त्याची सुरळी करून टाकतो नाका आणि मग शिंकतो पीपल लाईक अस सॉरी तो चालू आहे का पीपल लाईक अस नीड टू कम आउट ऑफ क्लोज आहे हे मला सांगायचं आहे आपल्यालाही जगण्याचा हक्क आहे जे आपल्यासारखे माणसं आहेत ज्यांना कागदाचा शिंकाचे जर्म्स आमच्यावर येतात ते तू बोलतेस तेव्हा तोंडातून जर्म्स बाहेर येतात व्हेरी गुड कमबॅक सो नेक्स्ट क्वेश्चन इज फेवरेट हिरो ऑफ सखी हिरो हिरो प्लीज हे चुकू नये यार सुरु तू खूप पडापड उत्तर देतोस तुझा हिरो माहिती आहे मला कोण पण म्हणजे का बॉलिवूड एनी एनी हिरो ए आता मी बॉलिवूड लिहिलाय हा ठीक आहे चल बॉलिवूड हिरो प्लीज हे तरी बरोबर येऊ दे यार सगळे दाखव रणवीर हा हाऊ डज इट स्मेल बट आय थिंक बी आय आर करतो ना रणवीर रणवीर कूळ असं म्हणायचं सूरजच्या शाळेचं नाव ई माहिती दिला मी नवीन नवीन कागद घेणार आहे आणि मी अख्ख्या पानावर लिहिणार आहे द प्रॉडक्ट ऑफ व्हाय यू वेस्टिंग सो मच टाइम सुरू झालो थांब ना मजा अभिमान शाळेचा एडिटर आहे तो सौ विमलाबाई गरवारे प्रसाद गरवारे ऑल्सो नोन ॲज सेंट विमलीज कॉन्व्हेंट स्कूल आम्ही लहानपणी म्हणायचे सेंट विमलीज कॉन्व्हेंट स्कूल तुम्ही कुठल्या आहात सेंट विमलीज कॉन्व्हेंट स्कूल त्यावेळी कॉन्व्हेंट स्कूलचं खूप होतं ना की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकतो वगैरे असं काही नसतं मी मराठी माध्यमात शिकलोय आणि माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सगळ्यांनी मराठी माध्यमात शिकायला पाहिजे हे होतं इंग्रजी माध्यमात शिकलो सो सूरजची आवडती हिरोईन बॉलिवूड कोणी आवडत नाही यार मला फार अरे म्हणजे असं टेम्पररी क्रश नाही मला माहिती आहे म्हणजे एक स्टँडर्ड त्यालाच माहिती नाही त्याची आवडती हिरोईन पण ते माझे हार्मोन्स आहेत म्हणजे त्याचं असं काही ती मला आवडत नाही ती काही ती अशी चल दाखव पटकन वा वा आय थिंक पण परिणिती मला नटी म्हणून फार मी ब्लंटली पुढे परिणिती माझ्या हार्मोन्स ना परिणिती आवडते इट्स नॉट डोंट नीड टू डिस्कस दिस मी नाकात कागद घालतो माझे हॉर्मोन्स अरे पीपल विल जज मी यार परिणिती किती खरं काही चांगली ऍक्ट्रेस नाही म्हणजे अर्धा एपिसोड एडिटवर जाणार जाऊ दे ना यू शुड इथेच तर आपल्याला जागा मिळते जे हवं ते बोलायची सो आणि लास्ट प्रश्न असा आहे सुरतच काय फेवरेट आहे नाटक सिनेमा की काय केलं दुसरं त्यांनी टेलिव्हिजन सॉरी तिन्हीपैकी काय त्याला जास्त जवळ आहे
एकत्रच घेऊया. नाटक विथ अ स्माईल. नाही नाटक अर्थातच, पण आता मला सिनेमाही खूप आवडतो, खूप मजा येते. सिरियल नक्की नाही आम्हाला दोघांनी. सो थँक्यू सो मच, खूप मजा आली. आय थिंक मॅक्सिमम प्रश्न चुकलेले आहेत. ह्याच्याबद्दलच होते मॅक्सिमम तरी चुकले. आपण मैत्री टेस्ट करत होतो. मैत्री नाहीये ग. आपण हारलो तरी ओव्हर विथ सुव्रत, माय न्यू बेस्ट फ्रेंड इज शुभम. तुम्ही हारला असाल तरी तुमच्यासाठी दोघांना एक गिफ्ट आणलेलं आम्ही. आय लव्ह गिफ्ट. थँक्यू सो मच. तुझ्यासाठी ती फ्रेम आवडेल तुला जी पुढे आहे. सखी तुला ही फ्रेम आवडेल. फारच कमाल आहे. अरे काय मस्त आहे, काढू शकतो काय मस्त. थांबा मला हे बघायचंय. वा 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 सुप्रीम. तुम्ही मी दर आठवड्याला काय मस्त आहे. कोणी केलंय काय मस्त. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. आणि अर्थातच थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग एल्स. फारच छान सर्किट असते. आता इंटरव्ह्यू मध्ये दोन वेळा बोलताना असं असं केलेलं आहे. हो हो मी तेच पाहत होतो. नवीन सवय माझी. असं वगैरे मला असं वाटलं की थँक्यू पुणे पॉडकास्ट, कारण खरं तर अशा आगळपगळ गप्पांमध्येच जास्त मजा येते. आणि मला असं वाटतं की इथे खरे आपण कसे असतो हे आपल्यालाही शोधायची संधी मिळते आणि लोकांसमोर राहायची संधी मिळते. खूप छान इंटरव्ह्यू आहे का हेही कळतं. पल्स देतोय ना आता मला. मला हा इंटरव्ह्यू देताना जेवढी मजा आली तेवढीच आणि त्यापेक्षाही जास्त मजा तुम्हाला तो बघताना आली असेल आणि इतरही इंटरव्ह्यूज बघताना आली असेल याबद्दल मला खात्री आहे. कारण इतक्या आगळपगळ गप्पा फार कमी वेळा मारल्या जातात, इतके छान प्रश्न फार कमी वेळा विचारले जातात. त्यामुळे थँक्यू पुणे पॉडकास्ट. आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू पुणे पॉडकास्ट. मी पण करतोय, मी आता गेल्या गेल्या करणार आहे.